शिवसेनेचे नेते व माजी सरपंच अमोल आवळे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष नामदेव जाधव, माजी सरपंच ऋषिकेश भैया जाधव यांच्या समय सूचकतेमुळे अपघातग्रस्तांना मदतीचा हात मिळाला आहे. सकाळी 7 वाजताची वेळ वाटार स्टेशन येथे मुख्य चौक समजल्या जाणाऱ्या वाघदेव चौकामध्ये वाटार स्टेशनकडून येणाऱ्या दुचाकीस्वार युवकांनी लोणंदकडे जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीररित्या जखमी झाले. या ठिकाणी असणारे शिवसेनेचे नेते व माजी सरपंच अमोल आवळे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष नामदेव जाधव, माजी सरपंच ऋषिकेश भैया जाधव यांनी तात्काळ या अपघातग्रस्तांकडे धाव घेऊन मदत केली. त्यांना थेट जवळ असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले व पुढील उपचारांसाठी सातारा क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात पाठवले. या दोन्ही अपघातग्रस्तांना कुटुंबियांनी व लोकप्रतिनिधींचे आभार मानले. त्यामुळे पुन्हा एकदा वाटार स्टेशन येथील लोकप्रतिनिधींचा मदतीचा हात हा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे.